उर्फ योगी आदित्यनाथ आता थोड्याच वेळामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत योगी आदित्यनाथ यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री आणि चव्वेचाळीस मंत्रीही यावेळी शपथ घेणार आहेत उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि प्रदेश उपाध्यक्ष दिनेश शर्मा या दोघांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाणार आहे या मंत्रिमंडळात सहा महिलांचाही समावेश करण्यात आला आहे या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भाजपचे इतरही ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत याशिवाय भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि एनडीएच सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही या शपथविधीचं निमंत्रण पाठवण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे लखनऊ विमानतळावर आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी नियोजित मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत आणि त्याचबरोबर भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर भाजपचे सहयोगी पक्ष असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षातले सर्व मोठे नेते देखील या शपथविधीला उपस्थिती लावणार आहेत भारतातला सर्वात मोठ्या राज्याचा शपथविधी म्हणून पूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे असणार आहे उत्तर प्रदेशमध्ये निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आता आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय काल भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशमधल्या विधिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि त्यानंतर आता चव्वेचाळीस मंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे